नमस्कार, मी वृषाली पाटील TV9 विशेष मध्ये आपलं स्वागत करते. सुरुवातीची बातमी आहे, लोकसभा निवडणुकीत कुणाला तिकीट मिळेल आणि कुणाचा पत्ता कापला जाईल याबाबत अनेक चर्चा होत आहेत. काही नेत्यांना पक्षांनी केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणाचंच टेन्शन आल्याचं बोललं जात आहे, तर विविध लोकसभेच्या जागांबद्दल काय होत आहे चर्चा पाहूया. चर्चा अशी आहे की शिंदेच्या शिवसेनेनं 2 सर्वे केले आहेत, ज्यामध्ये 4 ते 5 लोकसभा जागांबद्दलचे रिपोर्ट हे नकारात्मक निघाले. भाजपच्या सर्वेतही तीच गोष्ट समोर आल्याची चर्चा आहे. असं म्हणतात की सध्या शिंदेचे खासदार असलेल्या नाशिक, वाशिम, यवतमाळ, कोल्हापूर, हातकणंगले आणि परभणी इथली स्थिती अनुकूल नाही, म्हणून यापैकी 3 जागांवरचे उमेदवार बदलावेत किंवा जागांची अदलाबदल व्हावी अशा सूचना शिंदेंना भाजपकडून देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. नाशिक मधून शांतिगिरी महाराज इच्छुक आहे. आधी राज ठाकरेंच्या निवासस्थानी शांतिगिरी महाराज गेले होते, मात्र राज ठाकरे यांची भेट झाली नाही. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंची शांतिगिरी महाराजांनी भेट घेतली. दरम्यान नाशिकचं तिकीट पुन्हा आपल्यालाच मिळण्याचा विश्वास विद्यमान खासदार हेमंत गोडसेंनी व्यक्त केलाय. आपल्या घरचा जर कारभारी चांगला असला तर घराची प्रगती होते की नाही, बरोबर की नाही? जर आपण घरचा कारभार निवडताना तो कसा निवडतो, चांगला निवडतो, त्याप्रमाणे जर आपल्याला मग आपल्या तालुक्याचा असेल, जिल्ह्याचा असेल, राज्याचा असेल, देशाचा असेल, कोणताही जर आपला जर नेता निवडायचा असाल तो कसा असावा, मग या संदर्भामध्ये आमच्या भक्त परिवाराने हाच नारा दिला की लढा राष्ट्रहिताचा आणि संघर्ष शुद्ध राजकारणाचा, या माध्यमातून ही प्रक्रिया आमच्या मंडळी करणार आहेत. अध्यात्माचं काम आमचं मोठं आहे. 1.5 लाख मतं तर आमचे एकदम आशेचे मानव पंथाचे, 2.5 लाख ते 3 लाख मतं वारकरी दा घराघरात वारकरी. भारतीय जनता पार्टीच्या आमच्या सर्व भारतीय आमदारांनी, जिल्हा अध्यक्षांनी, आमच्या मंडलाध्यक्षांनी मागणी केली आहे, कार्यकर्त्यांची मागणी आहे. ही जागा भाजपचीच आहे, फार मोठी ताकद आहे भाजपची या ठिकाणी, आणि भाजपचा कायम दावा आहे ही जागा भाजपलाच मिळायला पाहिजे. कार्यकर्त्यांचा खूप मोठा रोष निर्माण होईल, त्यामुळे ही जागा भाजपलाच मिळेल. आम्ही 13 खासदार होतो, तर आम्हाला निश्चित विश्वास आहे का येणाऱ्या काळामध्ये सर्वांनाच ते जे विद्यमान खासदार आहेत त्यांना पुन्हा एकदा रिपीट करतील. मुख्यमंत्री शिंदेसाहेब निश्चित आमच्या संदर्भामध्ये सकारात्मकपणे विचार करून आणि इलेक्टिव्ह मेरिटच्या दृष्टीने निश्चित आम्हाला आपल्याला उमेदवारी देतील. तिकडे सांगलीमध्ये चर्चा आहे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची. मोठं शक्ती प्रदर्शन करत चंद्रहार पाटील मुंबईत दाखल झाले. ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केला. त्यांना सांगली लोकसभेचं तिकीट मिळण्याची चिन्ह आहे, मात्र सांगलीची जागा आम्हालाच मिळेल असं काँग्रेसचे विश्वजित कदम म्हणतायत. दुसरी चर्चा अशी आहे की कोल्हापूर लोकसभेची जागा ठाकरेंची शिवसेना काँग्रेसला देऊ शकते. त्या मोबदल्यात काँग्रेसची सांगलीची जागा ठाकरेंना मिळावी यासाठी प्रयत्न होत आहेत. असं झालं तरी गेल्यावेळी आघाडीकडून लढलेल्या विशाल पाटलांचं काय होणार हा प्रश्नच आहे. 2019 ला सांगलीमध्ये भाजपचे संजय काका विरुद्ध स्वाभिमानीचे विशाल पाटील आणि तेव्हा वंचित मध्ये असलेले पडळकर लढले होते. भाजपचा 1,64,352 मतांनी विजय झाला. या विजयामध्ये वंचितच्या पडळकर यांनी घेतलेली 3,00,234 मतं निर्णायक ठरली. माजी मुख्यमंत्री निघून गेले, आपल्या नेत्याच्या पुढच्या काळात मुख्यमंत्री व्हायचा मार्ग सुकर झालेला आहे. इकडे मुंबईतही शिंदे भाजपमध्ये एका जागेच्या अदलाबदलीची चर्चा जोरात आहे. ठाण्याची जागा शिवसेनेकडे असली तरी विद्यमान खासदार राजन विचारे उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहे, त्यामुळे भाजप यंदा ठाण्याची जागा शिंदेच्या शिवसेनेसाठी देईल. मोबदल्यात शिंदेनी मुंबई उत्तर पश्चिमची जागा भाजपला द्यावी असं बोललं जाते. ठाण्यामध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अर्थात राजन विचारे विरुद्ध शिंदेचे रवींद्र पाठक किंवा प्रताप सरनाईक यांच्यामध्ये लढत होऊ शकते, तर मुंबई उत्तर पश्चिम गजानन कीर्तिकर यांच्याऐवजी भाजपकडून माधुरी दीक्षित यांना उतरवलं जाऊ शकतं. पॉलिटिक्स बद्दल वगैरे आय डोंट नो, म्हणजे माझं नाहीये हा ते क्षेत्र नाहीये माझं. ऑफर आहे का ते मी तुम्हाला कशाला सांगू. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी.
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।